संजय राजाराम राऊत म्हणतो की मी पक्षाने आदेश दिला तर मी ईशान्य मुंबईची लोकसभेची सीट लढवेन। हा फार मोठा विरोध आहे, कारण का ज्या वॉर्ड मध्ये या संजय राजाराम राऊतचं घर आहे त्या वॉर्डचा नगरसेवक हा काँग्रेसचा आहे, जो स्वतःच्या राहत्या वॉर्ड मध्ये उबाटाचा वर्षानुवर्षे एक नगरसेवक निवडून येऊ आणू शकला नाही, तो लोकसभेची भाषा करतोय। तुझी लायकी ही सरपंचाची निवडणुकीची आहे, म्हणून पहिली एक सरपंचाची निवडणूक लढव आणि तिथे तुझं डिपॉझिट तरी राहतंय काय ते पहिलं बघ। आणि ईशान्य मुंबईची जागा ही तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, म्हणजे मी वारंवार जे बोलतोय की हा लवकरच पवार साहेबांच्या गटामध्ये जाऊन बसणार आहे आणि तिथून निवडणुका लढवणार आणि तिथून पदं मिळवणार आहे, हेच आता कुठेतरी सत्य व्हायला लागलेलं आहे। आणि एवढंच निवडणूक लोकसभा निवडणूक लढवण्याची अगर खाद असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्गाकडे ये आणि मग तुझं डिपॉझिट राहतंय का हे आम्ही पाहू। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।